साखर हळद मीठ त्यामध्ये मिक्स केलं आहे. अर्धा ते पाऊण तासापर्यंत मी हे पोहे असे झाकून ठेवणार आहे. पोहे बनवण्यासाठी मी कांदा एक छोटा, शेंगदाणे, नंतर कढीपत्ता आणि मिरची. मिरची कापून घेतली आहे, कांदा बारीक कापून घेतलेला आहे, शेंगदाणे आणि कढीपत्ता आहे. आपण सुरुवात करणार आहोत पोहे बनवण्यासाठी. कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे मी. तेल तापलेलं आहे. मोहरी, जीरं, मिरची, शेंगदाणे, कढीपत्ता, कांदा घालणार आहे. कांदा होत आलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी पोहे घालणार आहे. आणि नीट हलवून घेणार आहे. कमी गॅसवर 2-3 मिनिट चांगले होऊ द्यायचे पोहे. गरमागरम कांदा पोहे तयार आहेत.